ह्यांचा भगवा हा सत्तेत बसतो आणि सत्तेत राहून हिंदूंनाच मूर्ख बनवण्याचं काम ह्या भाजपचं हिंदुत्वाचं चालू आहे. कालीचरण नावाचा कोण अकोल्याचा गुंड आहे, मोठा कुंकू लावतो, भगवे वस्त्र परिधान करतो, एक जिलेबी बाबा आहे, त्याने 120 महिलांवर अत्याचार केले, तर हे हिंदू धर्मात कधीही सांगितलेलं नाही आहे. आणि राजकारणातल्या लोकांनी ज्यांनी संविधानाची शपथ खाल्ली आहे त्यांनी सर्व धर्म समभाव हा मानला पाहिजे. आणि हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई हम सबको महंगाई, तर महागाईला कुठला धर्म नाही आहे. तर मोदी साहेबांनी फक्त महागाई कधी कमी होणार, सिलेंडर आम्हाला 400 रुपयाला कधी मिळणार याचंच उत्तर द्यावं. बाकी इतर वायफळ बडबड करू नये. म्हणजे कोणी पण, देवेंद्र फडणवीस असू दे, शिंदेसाहेब असू दे, 50 खोके एकदम ओके यांचं जे चाललेलं आहे आणि हे सगळे आमची सक्षणं जे म्हणते माजलेत बोके, तर खरोखर लोकांमध्ये मराठवाड्यातली जनता तर लोकांना खूप आता चीड आलेली आहे की तुम्ही बाकी काही बोलू नका, तुम्ही आम्हाला इतिहास शिकवू नका, आम्ही तुम्हा इतिहास शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकलेलो आहे, इतिहास आम्हाला नको आहे, आम्हाला फक्त महागाई कधी कमी होणार, सिलेंडर 400 रुपयाला कधी मिळणार, शेतमालाला भाव कधी मिळणार आणि आमच्या बेरोजगार युवकांना नोकऱ्या कधी मिळणार, ह्या 3 प्रश्नावरतीच फक्त बोलावं. आणि त्यावर हे कोणी काही बोलत नाही. आता अधिवेशन चालू आहे पण अधिवेशनामध्ये सुद्धा महागाई गॅसचा दर वाढला आहे त्याच्यावर फडणवीससुद्धा बोलत नाही, त्यांची महिला आघाडीही बोलत नाही आणि शिंदेसाहेब तर बिलकुलच नाही. आणि ते कामाख्या देवीला जातात. आमच्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठं आहेत. तुमच्या अमरावतीमध्ये अंबादेवी आहे, कोल्हापूरमध्ये अंबाबाई आहे, तुळजापूरची भवानी आहे, सप्तशृंगी आहे, तिकडे याची देवी आहे. सगळ्या देवी असताना ते कामाख्या देवीला का जातात? जंतर मंतर जादूटोणा करून मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवली की ते सगळं जे काय चालतं हे आम्हाला मान्य नाही आहे. आमच्या 3.5 पीठातल्या देवींचा अपमान आहे हा. तर तुम्ही ह्या गोष्टींवर बोललं पाहिजे आणि महागाई आणि बेरोजगारी कमी केली पाहिजे, एवढंच आमचं सर्वसामान्य माणसाचं आणि त्या लोकांमध्ये जागत. कारण आता ED पासून CBI पासून सगळ्या संस्था, निवडणूक आयोग प्रचंड दबावाखाली आहेत आणि ह्यांच्या वर्चस्वाचा प्रत्येक ठिकाणी आपल्याला ठसा दिसतो आहे. लोकांना त्रास दिला जातो आहे, आमच्या अनेक मंत्र्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. हे सगळं काय चाललं आहे ह्या देशामध्ये? तर आम्हाला महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नावर लोकांमध्ये रान उठवायचं आहे की हे सगळं बंद झालं पाहिजे, ताबडतोब महागाई कमी झाली पाहिजे आणि त्या प्रश्नावरती मोदी सरकारने आणि भाजपने बोललं पाहिजे. पण ते मूक घेऊन गप्प बसतो. जनजागर यात्रा 3 जानेवारी सावित्रीबाई फुल्यांच्या जयंतीपासून पवार साहेबांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून आम्ही निघालेलो आहोत. पहिला टप्पा पुण्यापासून मुंबईपर्यंत झाला आणि दुसरा टप्पा विदर्भामध्ये दीक्षाभूमीपासून सुरू केला आणि त्या दिवशी बुलढाण्याला आम्ही जिजाऊ सृष्टीमध्ये होतो. आज आम्ही अमरावतीत आहोत, काल आम्ही यवतमाळला होतो. जवळजवळ विदर्भ आमचा पूर्णपणे कवर होत आलेला आहे. आणि ह्या यात्रेचं उद्दिष्ट एकच आहे की ज्यावेळेस मोदी सत्तेमध्ये आले त्यावेळेस त्यांनी 2 आश्वासनं प्राकर्षाने आम्हाला जाणवतात. ती म्हणजे ही की महागाई कमी करणार. परंतु आज सिलेंडर जे 400 रुपयाला होता ते 1200 रुपये झालेलं आहे आणि आता महिलांना अक्षरशः घरी स्वयंपाक करणं कठीण झालेलं आहे. गरिबांना आणि या देशामध्ये आपल्या 130 कोटी जनतेपैकी 100 कोटी लोकांना ही महागाई प्रचंड त्रासदायक झालेली आहे. घर संसार कसा चालवायचा समजत नाही. दुसरी मोदींची घोषणा होती की दरवर्षी मी 2 कोटी तरुण मुलांना नोकऱ्या देणार. आज मोदींना येऊन सत्तेत हे 9वं वर्ष आहे आणि 8 × 16 म्हणजे जरा 16 कोटी तरुणांना नोकऱ्या तर मिळालेल्या नाही आहेत. पण वेदांत फस्कोसारखे प्रकल्प हे गुजरातला गेलेले आहेत आणि आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त हुजरेगिरी करतायत त्यांची आणि कुठले रोजगार नाही काही नाही. प्रचंड देशामध्ये अस्वस्थता आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे पण शेतमालाला शेतकऱ्याला भाव मिळत नाही. कुठलीही भाजी 1/2 किलो 20 रुपये आहे, म्हणजे 20 रुपये 1/2 किलो म्हणजे 80 ते 100 रुपये किलो आहे. टोमॅटो 40 पैसे किलोने शेतकऱ्याला विकायला लागले. आज विदर्भामध्ये आम्ही जिथे जिथे फिरतो आहे कापूस प्रचंड कापसाचे भाव 12,000 वरून 8,000 वरती आलेले आहेत. तुरी आज 7.5 झालेले आहेत. तुरीला भाव नसतो, सोयाबीनला भाव नसतो. शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्ततेत गेलेला आहे. आणि हे सगळं बघून असं वाटतं की मग आम्ही जे महागाईने अन्न घेतो आहे ते अन्नदात्यापर्यंत पैसे का पोचत नाही, तर हे भाजपच्या दलालांच्या खिशात जात आहेत.
आणि त्याच्यावर मोदी काहीही करत नाही आहे. परंतु ह्या महागाई आणि बेरोजगारीसारखे जे प्रश्न आहेत त्याच्यावरनं लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी किंवा दुसरा विषय करण्यासाठी हिंदुत्व 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 हे भाजपचं डोंगी हिंदुत्व आहे. आम्ही पण हिंदू आहोत, पूजा पाठ केल्याशिवाय आम्ही हिंदू घराच्या बाहेर पडत नाही. परंतु यांचा भगवा हा भोगाचं प्रतीक आहे. आमच्या हिंदूंचा भगवा, खऱ्या सच्च्या हिंदूचा भगवा हा त्यागाचं प्रतीक आहे. एकदा भगवं वस्त्र परिधान केलं की आपण घर संसार सगळं सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारतो, मोक्षप्राप्तीसाठी देवाची प्रार्थना करतो. परंतु